नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती औरंगाबाद एस आर पी ए पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न अनिलचा पगार संजयपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे तर संजयचा पगार अनिलपेक्षा किती पर्सेंटने कमी आहे तर ह्यामध्ये तुम्हाला दोन मेथड मी सांगतो त्यापैकी तुम्हाला जी सोपी पडेल त्या मेथडने तुम्ही करा दोन्ही मेथड, मेथड सारख्याच आहे फक्त फ्रॅक्शनचा फरक राहील तर एचा अनिलचा पगार हा संजयपेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे समज संजयचा पगार शंभर आहे तर पंचवीस टक्के म्हणजे किती तर एकशे पंचवीस प्लस होईल याचा आणि हे विचारलेलं आहे तुम्हाला गणितात याच्यात कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला वापरायचा नाही याच्यामध्ये विचारलं आहे की संजयचा पगार अनिलपेक्षा किती रुपयाने कमी आहे ज्यावेळेस दिलं होतं अनिलचा पगार संजयपेक्षा तर अनिलचा पगार संजयपेक्षा घ्यायचा होता त्यावेळेस टक्केवारी काढली आपण संजयच्या पगारावरती आणि ती काढली आहे पंचवीसने जास्त म्हणजे शंभरावरती पंचवीस जास्त म्हणजेच पंचवीस टक्के जास्त आता विचारलं आहे संजयचा पगार अनिलपेक्षा विचारलेला आहे म्हणून किती रुपयाने कमी आहे पंचवीस रुपयाने पंचवीस भागीला कोणापेक्षा तर अनिलपेक्षा म्हणून भागीला एकशे पंचवीस गुणीला शंभर तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच एक पाच पाच दोन ए दहा म्हणजे वीस टक्के येईल दुसरी मेथड याला असे आहे की पंचवीस टक्के टक्केचाच अर्थ होतो प्रतिशंभर म्हणजे पंचवीस भागीला शंभर जर मी केला तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे चार मूळ किंमत असलेला कोणाचा तरी पगार आहे आणि त्यापेक्षा एक रुपया जास्त पगार म्हणजे जेवढा अंश असेल तो असेल पंचवीस टक्के चारचा एक म्हणजे चारचा एक भाग म्हणजेच पंचवीस टक्के तर तो असेल एक भाग जास्त म्हणजे असेल तो कोणाचा तरी एक रुपयाने पगार जास्त कोणाचा पगार जास्त आहे अनिलचा पगार जास्त आहे संजयपेक्षा तर आता विचारलं आहे की संजयचा पगार अनिलपेक्षा कितीने कमी आहे अनिलपेक्षा एक रुपयाने कमी आहे पण कोणापेक्षा अनिलपेक्षा म्हणून एक छेद पाच गुणीला शंभर इथं तुमचं डायरेक्ट उत्तर येतं वीस टक्के ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल अशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद